मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात काही वर्षात जमिनीच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा परिणाम असा झाला की शेतजमिनीची विक्री तुकडे करून करण्यात येऊ लागली. महाराष्ट्रात मात्र तुकडेबंदी कायदा लागू आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही. याचाच अर्थ असा की शेतजमीन विकत घेण्यासाठी काही गुंठ्याची मर्यादा ही तुकडेबंदी कायद्याने घालून दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात 1 ते 2 गुंठ्याची खरेदी विक्री करण्याबाबत शासनाकडून काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीसुद्धा महाराष्ट्रात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून शेतजमिनीची खरेदी विक्री सुरू होती. शासनाची ही बाब लक्षात आल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नवीन आदेश दिले होते. या नवीन आदेशाच्या अनुषंगाने 1 ते 2 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची रजिस्ट्री करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नवीन परिपत्रकात गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री केल्या जात असेल तर अशा परिस्थितीत काय करायचे याबाबत सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी विक्रीची रजिस्ट्री म्हणजेच नोंदणी केल्या जाते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्राप्त झालेल्या गुंठ्यामधील जमिनीच्या खरेदी विक्रीबाबतच्या सूचनांबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर कधी तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, पाहूयात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून कोणत्या सूचना या दिल्या गेलेल्या आहे याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, 1 ते 2 गुंठ्याच्या रजिस्ट्री संदर्भात एकूण 3 सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. कोणकोणत्या या 3 सूचना आहेत पाहूयात या ठिकाणी सविस्तर माहिती. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आता प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय हे आधी या ठिकाणी आता आपण समजून घेऊया. शेतजमिनीचे सर्वसाधारणपणे एकूण 3 प्रकार पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे बागायत जमीन, दुसरा आहे वरकत जमीन, तिसरा आहे कोरडवाहू जमीन. या जमिनीच्या प्रकारानुसार तुकडेबंदी, तुकडे जोड व जमीन एकत्रीकरण कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त जमिनीच्या क्षेत्राची मर्यादा. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या जमिनीला तुकडा असे म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी आता बागायत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र पाहूयात. विहीर, पाट, कॅनॉल इत्यादीद्वारे शेतीला पाणी पुरवठा होत असेल तर त्या जमिनीला बागायत जमीन म्हणतात. विहीर बागायती असेल तर 20 गुंठे, कॅनॉल बागायती असेल तर 10 गुंठे प्रमाणभूत क्षेत्र तुकडे जोड व एकत्रीकरण कायदा 1947 नुसार निश्चित करण्यात आले आहे. वरकत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र या ठिकाणी पाहूयात. भात शेताच्या लागवडीसाठीची किंवा राब खताच्या प्रयोजनार्थ असणाऱ्या जमिनीला वरकत जमीन असे म्हणतात. अशा जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 20 गुंठे तुकडे जोड व एकत्रीकरण कायदा 1947 नुसार निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, कोरडवाहू जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र या ठिकाणी पाहूया. ज्या जमिनीवरील शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर केल्या जाते, कोणतेही पाण्याची इतर साधन उपलब्ध नाही, अशा जमिनीला कोरडवाहू जमीन असे म्हणतात. अशा जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र तुकडे जोड व एकत्रीकरण कायदा 1947 नुसार 15 गुंठे इतके निश्चित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, 1 ते 2 गुंठ्याच्या रजिस्ट्री संदर्भामध्ये शासनाकडून ज्या 3 सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यातील आता पहिली सूचना या ठिकाणी पाहूया. एखाद्या गट क्रमांकाचे म्हणजे सर्वे क्रमांकाचे एकूण क्षेत्र हे 2 एकर जास्तीत जास्त आहे, अशा गट क्रमांकातील 1 ते 3 गुंठ्यापर्यंत जागेची खरेदी विक्री करण्यात येणार असेल तर या खरेदी विक्रीची रजिस्ट्री म्हणजेच दस्त नोंदणी होणार नाही. म्हणजेच जमिनीचा व्यवहार तर होईल, मात्र कागदोपत्री ती जमीन खरेदीदाराच्या नावावर होणार नाही. मित्रांनो, आता अशा वेळेस जमिनीची खरेदी विक्री कशी करावी जेणेकरून खरेदीदाराच्या नावावर जमीन करता येईल याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया. अशा वेळी संबंधित गट क्रमांकाच्या जमिनीचा लेआउट तयार करून त्या जमिनीचे 1 ते 2 गुंठ्यापर्यंत तुकडे पाडून संबंधित भागातील जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेऊन अशा अधिकृत मान्यताप्राप्त लेआउटमधील 1 ते 2 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची रजिस्ट्री म्हणजेच दस्त नोंदणी करता येणार आहे. मित्रांनो, शासनाकडून नवीन आदेश मिळण्याआधी जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असेल तर काय करावे याबाबत शासनाकडून सूचना क्रमांक 2 ही देण्यात आलेली आहे.
या आधीच जर एखाद्या जमिनीचा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी विक्री झालेली असेल तर अशा व्यवहाराची दस्त नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक असणार आहे. प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळी आहे. यामुळे शेतजमिनीची खरेदी विक्री करताना आपल्या भागात प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा किती आहे हे पाहूनच संबंधित शेतजमिनीची खरेदी विक्री करायला हवी. त्यानंतर मित्रांनो, 1 ते 2 गुंठ्याच्या रजिस्ट्री संदर्भामध्ये शासनाकडून सूचना क्रमांक 3 सुद्धा देण्यात आलेली आहे. याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया. एखाद्या वेळी एखादा स्वतंत्र जमिनीचा तुकडा निर्माण केला गेला असेल त्याला अलाहिदा म्हणजे स्वतंत्र किंवा वेगळा असे सुद्धा म्हणतात. अशा वेळी त्या स्वतंत्र निर्माण झालेल्या जमिनीच्या तुकड्याची भूमी अभिलेख विभागातर्फे हद्द निश्चिती केल्या गेली असेल किंवा मोजणी करून त्याचा स्वतंत्र हद्द मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा जमिनीच्या क्षेत्राची खरेदी विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असणार नाही. मात्र तुकडे करून परत विभाजन करून खरेदी विक्री करणार असाल तर मात्र त्यासाठी वरील उल्लेख केल्याप्रमाणे अटी व शर्ती या खरेदी विक्रीसाठी लागू असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 1 ते 2 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री होणार नसून काही अटी व शर्तीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्या परवानगीने 1 ते 2 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची जर कधी खरेदी विक्री झालेली असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ही करता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.